फ्रेंड्स नमस्कार, रीनाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळी डिश दाखवणार आहे, मटणाची रक्ती। तर ही रक्ती कशी बनवायची आणि खायला अतिशय टेस्टी लागते, काळीज खाल्ल्यासारखं याची टेस्ट लागते। आपण जे मटणाचं काळीज खातो ना तशी टेस्ट लागते। तर याला काही जास्त सामान लागत नाही किंवा जास्त त्रासही होत नाही, झटपट होणारी आणि 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तर ही रक्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर याला आपण इथे एकदा एक पातेले ठेवायचं आणि याला उकडून घ्यायचं आणि गॅस थोडा मोठा करायचा। ही रक्ती लगेच झटपट आटली जाते, याला फोडून घ्यायचं, असं लगेच घट्ट होते। तुम्ही बघू शकता सतत असं छानपैकी ढवळत राहायचं। तुम्ही बघू शकता याचा कलर ही लगेच चेंज व्हायला लागला। झटपट होणारी ही रेसिपी आहे। छान असं हे मोठा गॅस करून फोडत फोडतच याला हलवत राहायचं। शकता लगेच हे घट्ट व्हायला चालू झाले। तर तुम्ही बघू शकता हे सगळे आपण एक साथ हलवत हलवत हे 5च मिनिटात किती घट्ट झाले झाले की नाही काळजाच्या तुकड्यासारखे। याला आता आपण खाली उतरवून घेऊया आणि लगेच याला आपण फोडणी करून घेऊया। खूप बारीक याचे तुकडे नाही करायचे, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं, छान लागतं। तर मी हे लगेच उतरवते। याच्यावरती इथे कढई ठेवली आहे मी। कढईमध्ये लगेच आपण तेल घालूया। याला तेलही जास्त लागत नाही, झटपट होणारी ही रेसिपी आहे। याच्यातच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। आणि उभा कापलेला थोडासा लसूण घालायचा आणि छान असं फ्राय करून घेऊया आपण तेलामध्ये। तर कांदा आपला छान याचा फ्राय झालाय। याच्यातच आपण थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा लाल तिखट, आणि अर्धा चमचा काळा तिखट घाला। इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं। छान हे एकसारखं तेलात फ्राय करून घ्यायचं। गॅस बारीकच करायचा थोडासा आणि याच्यातच अर्ध लिंबू घ्यायचं, अर्ध्या लिंबाचा रस। टेस्ट खूप छान येते याच्याने। आणि आपण ही जी रक्ती उकडलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान वाटणारही नाही ही रक्ती आहे। काळीज असल्यासारखा फ्राय याला करून घ्यायचं। आपण कलेजा फ्राय कसा करतो सेम तसंच मस्त छान हे फ्राय झालेलं आहे। याच्यात आपण वरतून कोथिंबीर घालूया, मिक्स करूया, मस्त। आता गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढू घे। तर इथे तयार आहे मटणाची रक्ती। तर ही रक्ती खूप साध्या सोप्या पद्धतीने
बनवायची आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही रगते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीना लाईक शेअर आणि सबस्क्राइब करत चला।